संगमनेरच्या स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यास प्रदान करताना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सर्व संचालक मंडळ, सेक्रेटरी जे बी गुगरकर, आरती रहाणे, एस बी करवा आदींची उपस्थिती होती. आढळीचे आवर्तन पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. उपलब्ध 661 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यात उभी पिकं जगण्यासाठी आढळा धरणाचं हे पहिलं आवर्तन सुटलं. त्यासाठी सारे पाटबंधारे खाते सज्ज होते. आता त्यांच्या दिंतीला पोलीस संरक्षणाचीही जोड मिळाली आहे. पाणी चोरी आणि कालवा फोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी ठणकावून सांगितलंय. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावरील नियुक्तीचा वाद शमवण्यासाठी पुण्यात बोलवण्यात आलेल्या बैठकीनंतर कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भानुदास पालवे यांना या पदावर मार्च अखेर ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र कुलगुरू डॉ तुकाराम मोरे यांनी सुनील वानखेडे यांच्या नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा आदेश प्रमाण मानून पालवेंना स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे या मुद्द्यावरून कृषी मंत्री आणि कुलगुरू यांच्यातील वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सिंचन पूर्ण झाल्याशिवाय आवर्तन बंद केलं जाणार नाही असं लोकप्रतिनिधी सांगतात. मात्र आवर्तन सिंचन पूर्ण होण्याच्या आधीच बंद झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकऱ्यांना त्यामुळे रस्त्यावर उतरावं लागलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, बाळासाहेब नहाटा यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा रास्ता रोको केला. शिर्डी बसस्थानक परिसरात बेवारस बॅग आढळल्यानं प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण पसरून काही वेळा अफवांचं पेव फुटलं. मात्र पोलिसांना पाचारण करून बॅगची झडती घेतली असता कपडे आणि कागदपत्र सापडल्यानं सर्वांनीच मोकळा श्वास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजता शिर्डी बसस्थानकावर घडली आहे. दरम्यान साईबाबा संस्थानला अतिरेक्यांनी शिर्डीत घातपात घडवून आणण्याची धमकी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीत बेवारस बॅग आढळल्यानं शिर्डीत नागरिक आणि साई भक्तांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. संगमनेर येथील सेंट्रो कारमधील 2 बॅग घेऊन पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली. या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी नवीन नगर रोडवर पाठक हॉस्पिटल समोर घडली. बदलीसाठी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात 10 शिक्षकांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांच्या मागणीनुसार न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केलाय. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असून त्याच दिवशी आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही देण्यात आलाय. दरम्यान जामिनासाठी अर्ज दाखल न केलेले शिक्षक अद्याप मोकळेच आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न केला असल्याचा दावा केला असला तरी अद्याप एकाही शिक्षक आरोपी पोलिसांच्या हाती मात्र लागलेला नाही. छावण्यांमधील जनावरांच्या अनुदानात राज्य सरकारनं कपात केली आहे. मोठ्या जनावरांसाठीचं अनुदान 80 रुपयावरून 60 रुपये तर लहान जनावरांचं अनुदान 40 रुपयावरून 30 रुपये करण्यात आलं आहे. ही कपात 3 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे.